दरम्यान 13 तारखेला सुशांतच्या घरी कुठलीही पार्टी झाली नव्हती असा धक्कादायक खुलासा केलाय सुशांतच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेनं. बघूया त्यांनी काय म्हटलंय. आणि यानंतर आपण बघणार आहोत की काय प्रश्न उपस्थित आतापर्यंत सीबीआयनं नीरज जो कुक आहे त्याला विचारले होते आणि त्याच्यातली काही माहिती समोर आलेली दिसते. बघूया ते प्रश्न नेमके काय होते, कोणकोणते मुद्दे होते, तर सुशांतच्या मृत्यूच्या दिवशीची मानसिक स्थिती काय होती, सुशांतचे रियासोबत संबंध कसे होते, रिया घर सोडून गेली त्या दिवशी काय घडलं होतं, रियानं घर सोडून जाताना घरातून काय नेलं, 14 जूनला नेमकं काय घडलं, सुशांत कोणती औषधं घेत होता का, सुशांतच्या खोलीचं दार कसं उघडलं, त्यानंतर सुशांतचा मृतदेह खाली कुणी आणि कसा आणला, या सगळे असे सगळे प्रश्न सीबीआयनं नीरजला विचारले असं कळत आहे. आणि मुंबईतल्या बातमीचं अपडेट घेतल्यानंतर आता आपण बातमी बघणार आहोत गणेशोत्सवाची. काल गणेश चतुर्थी होती आणि घराघरांमध्ये काल गणेशाचं आगमन झालंय. आज 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार असतं. बघूया त्यादृष्टीनं यंदाचे नियम काय आहेत हे सांगणारी बातमी. दिवसभर गणरायाची भक्तिभावना पूजा करत काल आरती करण्यात आली, पण 1.5 दिवसाच्या बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे. मुंबईत 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पांचं आज विसर्जन होत आहे. पालिकेनं तयारी केली आणि कोरोनाचं सावट असल्यामुळे अनेक कडक नियमांचं पालन देखील करण्याचं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलंय. बघूयात ही नियमावली नेमकी काय असेल. तर घरगुती गणपती बाप्पांचं विसर्जन घरच्या घरीच करा. समुद्र किंवा तलावावर थेट विसर्जन करता येणार नाही, कारण मुंबई महापालिका क्षेत्रात 70 नैसर्गिक विसर्जन ठिकाणं आहेत. मनपाकडून यंदा 167 कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. महानगरपालिकेकडून विभागवार फिरती गणेशमूर्ती संकलन केंद्र तैनात आहेत. मुंबई महापालिकेकडून गणेशमूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन स्थळ नसेल त्यांनी संकलन केंद्रात मूर्ती द्यावी. विसर्जनापूर्वीची पूजा आणि आरती आणि इतर विधी घरीच करा असं आवाहन करण्यात आलंय. मूर्ती संकलन केंद्रात देताना तिथे फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करणं आवश्यक आहे आणि गर्दी टाळण्यासाठी नियमावलीचं पालन करणं निश्चितच गरजेचं आहे. आपण बघतोय 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पांचं आज विसर्जन होणार आहे आणि जरी ही विसर्जन व्यवस्था नेहमीपेक्षा वेगळी आहे त्यामुळे कोणते नियम आहेत यासाठीचे फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन नेमकं कसं करायचं यासाठीचे देखील नियम आहेत, त्याच्यामुळे 1.5 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन करताना या गोष्टींचं निश्चितच भान ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा विसर्जनासाठी मूर्ती द्याल तेव्हा कुठे कुठे मुंबई पालिकेची केंद्र आहेत या सगळ्याची माहिती केल्यानंतरच तुम्ही घरातून बाहेर पडा, कारण विसर्जनाआधीची पूजा त्याबद्दलचे विधी देखील तुम्हाला घरीच करण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय. महानगरपालिकेकडून फिरती गणेशमूर्ती संकलन केंद्र देखील नागरिकांसाठी तैनात करण्यात आली आहेत. अशी एकूण 70 विसर्जन ठिकाणं सध्या त्याची तयारी करण्यात आली. अजित मांढरेंकडून अधिक माहिती घेऊयात. अजित, कशा स्वरूपाची व्यवस्था असणार आहे आणि कोणत्याही मुंबईकराला आपण अधिक काय माहिती देऊ शकतो, खास करून कोरोनाचं संकट असताना या विसर्जनासंदर्भातली?
रेणुका, खरं तर मुंबईकर सुज्ञ आहेत आणि महानगरपालिकेने ज्या जे आव्हान केलेलं आहे ते नक्कीच मुंबईकर पाळतील अशी आपण आशा बाळगूयात. या सगळ्या अनुषंगे मुंबई महानगरपालिकेने विविध नियमावली जारी केलेल्या आहेत. मी आत्ता गिरगाव चौपाटीवरती आहे. एक नियम आहे मुंबई महानगरपालिकेचा की जे घरगुती गणपती जे आहेत त्यांच्या 1 ते 2 किलोमीटर परिसरामध्ये जर नैसर्गिक विसर्जन स्थळं असतील तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन विसर्जन बाप्पाचे विसर्जन करावे अशी असा एक नियम आहे. याच अनुषंगे आता मी गिरगाव भागात आहे आणि गिरगावमध्येच गिरगाव चौपाटी असल्यानं या ठिकाणी दरवर्षी आपल्याला माहिती आहे की मोठी जय्यत तयारी करण्यात येते. 1.5 दिवस असेल, 5 दिवस असेल, 7 दिवस, 11 दिवस आणि 21 दिवस अशा हजारो गणपती बाप्पांचं विसर्जन जे आहे ते या ठिकाणी केलं जातं. पण यामुळे पण यावर्षी कोरोनाचं सावट आहे गणपती बाप्पावरती, त्यामुळे सोशल डिस्टन्स मेंटेन करावा, त्याचबरोबरीने लोकांनी या ठिकाणी गर्दी करू नये याकरता मुंबई पोलीस अशी सतत गस्त घालताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांनी त्या ठिकाणी बॅनरबाजी देखील केलेली आहे. बॅनरवरती त्यांनी मेसेज देखील दिलेला आहे की इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं सोशल डिस्टन्सचं पालन करावं. त्याच पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे की इथं ज्या अशा पद्धतीने ज्या मूर्त्या येतात तुम्ही पाहू शकता की इथे आता गणपती बाप्पाची मूर्ती आलेली आहे, तर तिथे आतमध्ये कोणाला जायला या ठिकाणी परवानगी दिली जात नाही आहे. मग अशा वेळी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा मुंबई पोलीस असतील हे मूर्ती जी आहे ते स्वीकारतायत आणि एकत्रित नंतर समुद्रामध्ये सगळ्या गणपती बाप्पांचं जे आहे ते विसर्जन केलं जात आहे. म्हणजे मूर्ती संकलन केंद्र जे आहेत मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक जो विभाग आहे त्या विभागामध्ये 8 ते 10 मूर्ती संकलन केंद्र तयार केलेले आहेत आणि त्या अनुषंगे लोकांनी चौपाट्यावर न जाता किंवा नैसर्गिक जे विसर्जन स्थळ आहे त्या ठिकाणी न जाता जे महानगरपालिकेचे जे संकलन केंद्र आहे त्या ठिकाणी मूर्ती द्यावी आणि तिथून गर्दी करू नये याकरता सगळे हे प्रयास केले गेलेले आहेत. त्याचबरोबरीनं मूर्ती विसर्जन करण्याकरता एक घरातील एक किंवा जास्ती असं 2 व्यक्ती घराबाहेर पडावे जेणेकरून चौपाटी किंवा जी विसर्जन स्थळं आहेत त्या ठिकाणी गर्दी होणार नाही. घरगुती गणपती आज जाणार आहेत 1.5 दिवसांचे, याकरता महानगरपालिकेचं सर्वात महत्त्वाचं आव्हान म्हणजे मूर्त्या जर छोट्या असतील किंवा जर शक्य असेल तर घरातच गणपती बाप्पाचं विसर्जन करा, घराबाहेर पडणं टाळा जेणेकरून कोरोनाचा संसर्ग जो आहे तो वाढणार नाही, बाहेर गर्दी होणार नाही आणि कोरोनाचा संसर्ग जो आहे तो नियंत्रणामध्ये राहील. रेणुका.